विद्यार्थी मित्रांनो, मी एलवी पुपले, शिल्प निदेशक, विस्तंत्री, आयटीआय जालना। आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मागे बरेच दिवस आपण एसी सर्किट या टॉपिकवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज या ठिकाणी तयार केले होते आणि तुम्हा सर्वांना ते अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते। आजपासून आपण नवीन चॅप्टरला या ठिकाणी सुरू करणार आहोत, प्रायमरी व सेकंडरी सेल, थोडक्यात सेल कशाला म्हणायचं, या टॉपिकचा अभ्यास या पूर्ण चॅप्टरचा आपण छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। तर आज सर्वप्रथम आपण पाहूया की सेल म्हणजे काय आणि या सेलचे जे दोन प्रकार आहेत त्यांची डेफिनेशन असेल आणि सेलचं तत्व, या दोन टॉपिकवरती आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूया आपण आता सेलचा अभ्यास करूया। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सेल या चॅप्टरचा अभ्यास या ठिकाणी सुरू करत आहोत। यामध्ये सर्वप्रथम आपण सेलची डेफिनेशन या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यानंतर सेलचं तत्व। डेफिनेशनमध्ये प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल या दोन सेलची व्याख्या या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर हा जो काही सेल आहे हा सेल कशाच्या तत्वावर कार्य करतो, त्याचं तत्व काय आहे, या एक दुसऱ्या टॉपिकचा अभ्यास आज आपण या पाठामध्ये करणार आहोत। सगळ्यात आधी सेल कशाला म्हणायचं, मग तो प्रायमरी असो किंवा सेकंडरी असो, तर मुळात सेल कशाला म्हणायचं, तर जो घटक रासायनिक ऊर्जेचं डीसी विद्युत ऊर्जेमध्ये किंवा डीसी विद्युत ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतो त्या घटकास आपण सेल असे म्हणतो। सेल आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमी सेलचा वापर करतो। तर या सेलची डेफिनेशन म्हणजे तो असा घटक आहे की जो रासायनिक ऊर्जेचं इलेक्ट्रिकलमध्ये रूपांतर करू शकतो डीसी विद्युत ऊर्जेमध्ये, त्याचबरोबर डीसी विद्युत ऊर्जेचं देखील परत रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतो, असा रूपांतर करणारा घटक म्हणजे थोडक्यात सेल होय। मग अशा सेलचे प्रायमरी व सेकंडरी सेल असे दोन भाग पडतात, ज्यामध्ये सर्वप्रथम आपण प्रायमरी सेल कशाला म्हणायचं किंवा प्राथमिक घट कशाला म्हणायचं, तर जो घटक फक्त रासायनिक ऊर्जेचं डीसी विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतो त्या घटकास प्रायमरी सेल असे म्हणतात। म्हणजे प्रायमरी सेल हे फक्त रासायनिक ऊर्जेचं रूपांतर हे विद्युत ऊर्जेमध्ये करू शकतात, असे घटक म्हणजे प्रायमरी सेल। तर सेकंडरी सेल म्हणजे काय, तर सेकंडरी सेल म्हणजे जो घटक रासायनिक ऊर्जेचं डीसी विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतो, तसेच तो डीसी विद्युत ऊर्जेचं पुनश्च रासायनिक ऊर्जेमध्ये देखील रूपांतर करू शकतो, अशा घटकाला आपण सेकंडरी सेल असे म्हणू। म्हणजे जो घटक दोन्ही बाजूने काम करतो, म्हणजे रासायनिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेतही करेल आणि पुन्हा विद्युत ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत करेल, असा घट म्हणजेच सेकंडरी सेल होय। तर मग हा प्रायमरी सेल सर्वप्रथम आपण बघूया की याचं तत्व काय आहे। जो सेल फक्त रासायनिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो अशा प्रायमरी सेलचे तत्व आपण या ठिकाणी अभ्यासू। दोन वेगळ्या धातूचे इलेक्ट्रॉड्स इलेक्ट्रोलाइट मध्ये बुडवले असता त्यात या ठिकाणी आपण पाहू शकतो की दोन हे इलेक्ट्रॉड आहेत आणि या ठिकाणी हे इलेक्ट्रोलाइट दाखवलेलं आहे। तर दोन वेगळ्या धातूचे हे इलेक्ट्रॉड्स इलेक्ट्रोलाइट मध्ये बुडवले असता या दोन धातूंच्या इलेक्ट्रॉडच्या टोकांमध्ये आपल्याला विद्युत दाब निर्माण होतो, या तत्वावर हा सेल कार्य करत असतो। मग दोन वेगळ्या धातूचे इलेक्ट्रॉड्स कुठलेही असू द्या, तुम्ही जर ते इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडवले आणि या दोन धातूंच्या या टोकामध्ये जर व्होल्टेज मेजर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला व्होल्टेज प्राप्त होतं, व्होल्टेज मिळतं, या तत्वावर हा सेल कार्य करत असतो। एक उदाहरण बघूया आपण की हा सेल कशा पद्धतीने कार्य करतो। जसं आपण तत्व त्याचा आत्ता अभ्यासलेला आहे, सौम्य गंधक अम्लामध्ये म्हणजे डायल्यूट H2SO4 जे काही ऍसिड आहे हे डायल्यूट केलेलं जातं, त्याची जी क्षमता असते ऍसिडची ती कमी करून त्याला डायल्यूट करून सौम्य गंधक अम्ल तयार केलं जातं आणि या ठिकाणी जे आपण पाहू शकतो याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो। अशा इलेक्ट्रोलाइटमध्ये
झिंक व कॉपर असे दोन इलेक्ट्रॉड ठेवलेले आहेत. या ठिकाणी जे दोन इलेक्ट्रॉड दिसतात आपल्याला याच्यामध्ये एक झिंकचा आहे आणि दुसरा आहे एक कॉपरचा. इलेक्ट्रोलाइट मध्ये वेगवेगळ्या धातूचे दोन इलेक्ट्रॉड ठेवल्यामुळे यामध्ये रासायनिक क्रिया निर्माण होते आणि या रासायनिक क्रियेमुळे कॉपर म्हणून जो इलेक्ट्रॉड आहे या कॉपर मधील इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात. या ठिकाणचा हा इलेक्ट्रॉड जो आहे हा कॉपरचा आहे. या कॉपर इलेक्ट्रॉड्स मधील इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात आणि या असलेल्या इलेक्ट्रोलाइट मार्फत ते झिंक इलेक्ट्रॉड कडे जमा होतात. दोन धातू आहेत कॉपर किंवा झिंक, यापैकी कुठल्या धातूचे इलेक्ट्रॉन्स मुक्त होणे हे त्या धातूच्या अणुरचनेतील मुक्त इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून असते. या ठिकाणी झिंक आणि कॉपर या दोन धातूचे इलेक्ट्रॉन्स वापरलेले आहेत. यामध्ये कॉपरचे इलेक्ट्रॉन्स हे मुक्त होतात म्हणून इलेक्ट्रोलाइट मार्फत ते झिंक प्लेटकडे जाऊ लागतात. या पद्धतीने त्या ठिकाणचे पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन प्लेट जी आहे कॉपरची त्याच्यावरती इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे मुक्त होतात आणि ते झिंक साईडला जास्त असतात. आता याच्यामुळं काय होतं तर कॉपरमधील इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी होते आणि कॉपरमधील इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी झाल्यामुळे कॉपर जो काय आहे हा पॉझिटिव्ह चार्ज धारण करतो. याच्यातली इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी झाल्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज धारण करतो आणि झिंक झिंकचं जो इलेक्ट्रॉड्स आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढते. जी कॉपरकडून मुक्त होणारे इलेक्ट्रॉन्स आहेत ते झिंककडे जातात आणि परिणामी झिंक इलेक्ट्रॉड हा निगेटिव्ह चार्ज धारण करतो. अशा प्रकारे दोन इलेक्ट्रॉड्स जे आहेत हे भिन्न प्रकारचे चार्ज या ठिकाणी धारण करतात. एकमेकांविरुद्ध चार्ज या ठिकाणचे इलेक्ट्रॉड्स धारण करतात. म्हणजे एक इलेक्ट्रॉड पॉझिटिव्ह चार्ज धारण करतो तर दुसरा इलेक्ट्रॉड हा निगेटिव्ह चार्ज धारण करतो. त्यामुळे अशा दोन भिन्न इलेक्ट्रॉड मध्ये निर्माण होणारा चार्ज म्हणजेच विद्युत दाब आपल्याला या दोन पॉइंटवरती मिळतो. मग जेव्हा या दोन पॉइंटवरती आपल्याला विद्युत दाब मिळतो तर मिळालेला विद्युत दाब आपण एखादा लोड त्या ठिकाणी कनेक्ट करू शकतो आणि निर्माण झालेला EMF जो काय आहे व्होल्टेज जे काय आहे या सेलमधलंही आपण वापरतो. मग जेव्हा दोन इलेक्ट्रॉड्स वरती भिन्न प्रकारचा दाब मिळतो आणि आपण त्याच्यावरती एखादा लोड जोडतो म्हणजेच या सेलचं या जोडण्यात आलेल्या लोडमुळे सर्किट पूर्ण होतं आणि सर्किट पूर्ण झाल्यामुळे या सर्किटमधून करंट वाहू लागतो. सेलच्या बाबतीत वाहणारा करंट हा सेलच्या बाहेरून म्हणजे सेलचे जे टर्मिनल असतील मग ते पॉझिटिव्ह असेल किंवा बॉटम साईडचं निगेटिव्ह असेल तर सेलच्या बाहेरून सर्किटमध्ये ते पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे वाहतं तर सेलच्या आतमध्ये ते निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे वाहतं. जसा जसा सेल बाहेरील लोडला विद्युत पुरवठा देईल म्हणजे हा जो काही लोड आपण या ठिकाणी जोडणार आहोत या लोडला हा सेल ज्याप्रमाणे विद्युत पुरवठा करत जाईल त्या प्रमाणात हा सेल हळूहळू डिस्चार्ज व्हायला लागतो. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रायमरी सेल व सेकंडरी सेलची व्याख्या व त्याचं तत्व अभ्यासलेलं आहे. आज या ठिकाणी आपण सेल विषयी डेफिनेशन्स आणि त्याचं तत्व या दोन घटकाचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या पाठामध्ये आपण या सेलमध्ये निर्माण होणारा इंटरनल रेजिस्टन्स काय असतो त्याचबरोबर सेलमध्ये निर्माण होणारा EMF आणि सेलचा पोटेन्शियल डिफरन्स PD ज्याला म्हटलं जातं या तीन टॉपिकवरती आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना निश्चितच आवडला असेल अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. धन्यवाद.